नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कलिंगडाचा सीझन आहे आपण कलिंगड खूप खातो उन्हाळ्यामध्ये आणि त्याचा जो पांढरा भाग आहे तो फेकून देतो तर त्या पांढऱ्या भागापासून तुटी फ्रुटी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी हे अर्ध कलिंगड कापून घेतलेलं आहे त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आणि पाठीमागची जी साल आहे कलिंगडाची आणि मधला जो रेड पोर्शन आहे तो आपण काढून घ्यायचा सुरीनं आणि हा जो व्हाईट भाग दिसतोय तो फक्त आपण वापरणार आहोत टुटीफ्रुटी करण्यासाठी तर ह्या व्हाईट भागा व्हाईट जो भाग आहे तो बारीक बारीक त्याच्या आपण टुटी फ्रुटीच्या आकाराच्या साधारण फोडी करून घ्यायचे आहेत खूप कमी खर्चामध्ये आपण हा हे वर्षभरासाठी लागणाऱ्या टुटीफ्रुटी आपण बनवणार आहोत ह्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत अर्ध्या कलिंगडाच्या साधारण पाच वाटी फोडी झालेल्या आहेत गॅस लावून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये ह्या फोडी घातलेल्या आहेत फोडी बुड बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये एक पाचच मिनटं ह्या फोडी शिजवून घ्यायच्यात आणि चाळणीतून काढून एका प्लेटमध्ये मी ह्या काढून घेतलेल्या आहेत फोडी आणि हे जे पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही ह्या पाण्यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे पाच वाटी फोडी असतील तर त्याला एक वाटी साखर घालायची साखर विरगळली की ह्या फोडी परत त्याच पाण्यामध्ये घालायच्या आणि परत पाचच मिनटं घड्याळात बघून पाचच मिनटं आपल्याला फोडी शिजवून घ्यायच्या त्या पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये व्हॅनिलायसेन्स घातला पाच मिनटानंतर गॅस बंद केला मी आणि ह्या मिक्स केलं चांगलं व्हॅनिलायसेन्स आणि चार वाट्यामध्ये ह्या फोडी मी काढून घेतल्यात मला पाहिजे तेवढ्या ह्या चार वाटीमध्ये काढलेल्या आहेत उरलेल्या फोडी पातेल्यामध्येच आहेत तिथं पण परत दुसरा कलर मी जो हवा तो घालून घेतलेला आहे इथं या चार बाउलमध्ये चार वेगळे कलर घालून घेतलेले आहेत कलर फूड कलर वा, वापरा किंवा लिक्विड कलर वापरा फूड कलरमध्ये लिक्विड किंवा पावडरी कलर कुठलेही कलर वापरा तुम्ही असे हे चार कलर झालेले आहेत तर हे आता कलर आपण कलर चांगला शोषून घेण्यासाठी म्हणून आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हे आता फ्रीजमधून काढून झालेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता ह्या फोडी सगळ्या निथळून घ्यायचे आहेत चळणीमध्ये हे सगळं पाणी काढून टाकायचं चाळणीमध्येच पाच पाच मिनटं ठेवायचं सगळं पाणी निघून जातं ह्याचं आणि त्यानंतर एका ट्रेमध्ये अशा पसरवून हे वाळवायला ठेवायचे आहेत मी एका ट्रेमध्ये ठेवलेले आहेत व्हिडिओला छान दिसतंय म्हणून तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्लेटमध्ये जरी वाळवायला ठेवलं तरी चालेल आता हे सगळ्या पुढे झालेल्या आहेत निथळून तर ह्या ट्रेमध्ये बघा किती सुंदर दिसतंय सुरुवातीला दोन तास उन्हामध्ये ठेवायचं डायरेक्ट उन्हामध्ये आणि त्यानंतर झाकून आपल्याला हे सेमी शेडमध्ये ठेवायचं आहे डायरेक्ट उन्हामध्ये नाही ठेवायचं साधारण तीन दिवस लागले मला हे वाळवायला त्याच्यानंतर ह्या फोडी सुकल्यानंतर मी सगळं एकत्र एक केलं की ते सुंदर असे कलर आणि वर्षभराची फ्रुटी तयार झाली आणि त्यानंतर भरणीत भरून ठेवायचं व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू